वर्धा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील पेट्रोल पंप हटवण्यात यावा यासाठी आंबेडकरी जनतेकडून अनेकदा आंदोलन करण्यात आली. या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज सकाळी साखळी उपोषण करण्यात आले होते. मात्र या साखळी उपोषणाला पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारल्यामुळे हे आंदोलन स्थगित करावे यासाठी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाने आपला फौजफाटा घेऊन आंदोलन स्थळी दाखल केलाय, त्यामुळे या परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. अखेर आंदोलन आणि पोलिसांमध्ये चर्चा होऊन उपोषण करणाऱ्या पेट्रोल पंप आणि कृती समितीच्या सदस्य शारदा झांबरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास यास राज्य सरकार व प्रशासन जबाबदार राहील असे शारदा झांबरे यांनी यावेळी सांगितलंय. गेल्या 1.5 महिन्यापासून जे आंदोलन सुरू आहे, पेट्रोल पंपला आमचा विरोध नाही आहे, आमचा जागेला विरोध आहे. अशी अधीक्षक साहेबांनाही आम्ही तेच सांगितलेलं आहे की आमचा पेट्रोल पंपला विरोध नाही, आमचा जागेला विरोध आहे. या ठिकाणून तुम्ही हटवण्यात यावी, त्यानिमित्ताने आजपासून आमचं बेमुदत साखळी उपोषण आम्ही प्रत्येक संघटनेने आजपासून सुरू केलेलं आहे. जोपर्यंत पेट्रोल पंप या ठिकाणून हटत नाही तोपर्यंत आमचं हे साखळी उपोषण सुरूच राहणार आहे. इतकंच नव्हे तर प्रत्येक तालुक्यामध्ये आक्रोश आंदोलनही सुरू होणार आहे. उद्यापासून आक्रोश मोर्चा आहे. उद्या हिंगणघाटला भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये मोर्चा आहे. आणि समजा यात काहीही झालं, कोणताही विद्रोह झाला, तर सर्वस्वी आणि सर्वस्वी जबाबदारीही राज्य शासन आणि प्रशासन याच्यावर राहणार आहे. आम्ही पोलीस अधीक्षकांना म्हणत नाही, आम्ही कलेक्टरला म्हणत नाही, आमची सरळ सरळ लढाई ही शासनासोबत आहे. निलेश पिंजरकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, वर्धा.